स्वरांचा लईचा किंवा तालांचा शोध नक्की कधी लागला याच्यावर जगभर खूप संशोधन चाललंय परंतु शास्त्रोक्त अर्थाने शास्त्रीय अर्थाने अलीकडच्या भाषेत वैज्ञानिक अर्थाने संगीताचा अभ्यास निदान भारतात दोन हजार वर्षापूर्वी सुधार साधारणपणे सुरू झाला असेल असं म्हणतात त्या दोन हजार वर्षांपूर्वीचं जे संगीत होतं त्यावेळेला जे मूळ अत्यंत पवित्र शुद्ध स्वरूपामध्ये त्या संगीताबद्दलचा जो विचार होता त्याचा अभ्यास करणारी आणि त्यानुसार संगीताची साधना करणारी माणसं सा कमीच आहेत अशांच्यापैकी एक आहेत किशोरी आमोंडकर त्यांनी ह्या संगीताची साधना ही एका अर्थाने केवळ श्रोतृवर्गाला आनंद देण्यासाठी नाही किंवा फक्त स्वानंदासाठीही नाही परंतु एका वेगळ्याच एका वेगळ्याच आध्यात्मिक प्रकारच्या नात्यासाठी ती साधना केलेली आहे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं तसं सा, आणि म्हणून मला फार त्याच्याबद्दल कुतूल वाटत होतं की त्यांना अभिप्रेत असलेलं हे संगीताचं अध्यात्म म्हणजे नक्की काय आणि म्हणून त्यांनाच आपण ते विचारूया संगीत आणि अध्यात्म असं काही वेगळं नसतं मला असं म्हणायचं आहे की अध्यात्म म्हणजे अधिआत्म स्वतःच्या आत्म्याला ओळखणं हे आपण कुठल्याही विषयातून करू शकतो अशी माझी श्रद्धा आहे म्हणून आम्हाला लहानपणापासून आईने जे संस्कार घडवले ते असे घडवलेत की संगीत हे पैसे मिळवण्यासाठी कीर्ती संपादन करण्यासाठी किंवा म्हणजे पॉप्युलॅरिटी अशासाठी नसतं असं लहानपणापासून बाळकडू आम्हाला पाजल्या कारणाने आमचीही विचारसरणी तशी झाली तर त्याच्यात काय मला नवल वाटत नाही स्वतःच्या विषयाचं चिंतन करता करता आत्मचिंतन होतं असा माझा अनुभव आहे इतकंच नव्हे तर खऱ्या अर्थानं त्या विषयाचं ज्ञान आपल्याला मिळावं अशा तऱ्हेने जेव्हा एखादा माणूस अभ्यास करतो तेव्हा तो विषय आपल्याला कुठे नेणार एवढं समजतं ते अनुभवाला येईल न येईल परंतु तो मार्ग दिसतो आणि तो मार्ग माझ्या संगीतातून असा मला दिसतो की एक अत्युच्च बिंदू म्हणून काही आहे त्याचं एक्झिस्टन्स आहे की संगीत गायचं गायचं किती गायचं कोणतं गायचं किती वेळ गायचं वगैरे वगैरे ह्याच्यातून हे जे आहे ते माध्यम आहे आपलं हा आधीही नाही आणि अंतही नाही तेव्हा हे माध्यम आपल्याला आपण कुठून आलो ह्या माध्यमात आणि कुठे जाणार हे माध्यम आपल्याला कुठे घेऊन जाणार असं कळल्यानंतर वाटतं की हे हे आणि अध्यात्म याच्यात काही फरक नाही बरोबर पण तुम्हाला त्या दिशेने किंवा त्या आध्यात्मिकतेच्या दिशेने किंवा त्या माध्यमामध्ये आणून टाकलं ते तुमच्या आईने आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आईबरोबरची जी तुमच्या आईबद्दलची जी श्रद्धा आहे तुमच्या आईबरोबरचं जे नातं आहे ते केवळ आई आणि मुलगी असं राहिलेलं नाही त्याच्या कितीतरी पलीकडे झालंय हा केव्हा ही आई माझी गुरु आहे आई माझी असा गुरु आहे की त्या संगीतातून एक त्या परमानंदापर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या जा जा गोष्टींची मला मदत होईल असंही त्यांनी शिकवलं म्हणजे म्हणजे भक्ती संप्रदाय किंवा जपजाप्य किंवा जपाची साधना म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून मी माझ्या संगीताकडे अध्यात्म या नात्याने मी बघावं आणि त्याच्यात मला ह्या पद्धतीने पण सवय व्हावी म्हणून तिने मला जपजाप्य शिकवलं त्याच्यामुळे संगीताचा एंटरटेनमेंट वगैरे असा काही विचार मी केला नाही त्यावेळी आता तर नाहीच नाही पण त्याच्याबद्दलचा जो आग्रह म्हणजे कोणत्याही प्रकारचं मार्केट नसताना किंवा मोठाले श्रोते नसताना आधुनिक साऊंड सिस्टीम नसताना त्या गाण्यामधलं जे परफेक्शन त्यातली जी शुद्धता ह्याच्याबद्दलचा जो तुमच्या आईंचा आग्रह आहे तो फक्त गाण्याबद्दलचाच नाही तुम्ही सांगता तसं म्हणजे तो अगदी गहू तांदूळ हसळण्यापासूनच आहे तर तो जो संस्कार आहे तो त्यांनी कुठून घेतला आणि तो तुम्ही कसा आत्मसात केला तुम्ही काही त्याच्याविरुद्ध हे किती शिस्त लावते असा राग असं लहानपणी मला वाटायचं एक तान तिने मला एकशे आठ वेळा म्हणायला सांगितले की मला असं वाटायचं मला आली आहे मग परत परत कशाला करायची असं लहानपणी वाटायचं मी रागवायची तिच्यावर प्रत्यक्षात नव्हे मनातल्या मनात कारण गुरु म्हणून गुरुसमोर बोलायचंही नाही असा आमचा दंडक होता तेव्हा खासाहेबांनी म्हणजे अल्लादिया खासाहेबांनी जेव्हा माझ्या आईला शिकवलं तेव्हा त्या ते खासाहेबांचं चरित्र जेव्हा मी वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये असं एक वाक्य होतं की म्हणजे एक प्रसंग होता असा की ज्यांना खासाहेब साधनेला बसलेले असताना त्यांना एक स्त्री दिसली स्त्री दिसल्याबरोबर नॅचरली ते फार तरुण होते ते वडिलांनी खूप शिस्त लावून बायको करून सुद्धा बायको आई वडिलांच्याकडे झोपायची तिच्याशी संबंध नाही ठेवायचा असं इतकी कठोर शिस्त इतकी कठोर शिस्त म्हणजे ते तिला त्या स्त्रीचं दर्शन झाल्यानंतर त्याने जे हो डोळे उघडले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की उद्यापासून तुझ्या जा बायकोकडे जाय काय हरकत नाही पती पत्नी म्हणून म्हणजे ज्यांना सरस्वतीचं दर्शन झालं असे गुरु आपल्या शिष्याना जेव्हा तयार करतात तेव्हा संस्कार तेच त्यांच्याकडून ते माझ्याकडे माझ्याकडे आलं ना पण ते संस्कार ते तुमचा फार छान अनुभव आहे हो की तो अगदी साध्या साध्या जीवनातल्या दैनंदिन जीवनातल्या स्वयंपाकघरातल्या किंवा वरांड्यावरच्या जीवनामध्ये सुद्धा तो त्या कशा पाळत असत उदाहरणार्थ मग अशा मी म्हटलं तस तो तांदूळ आणि गहू तो तुम्ही कसा हे हे करायचा म्हणजे संगीताला म्हणजे कुठलाही तो, तो जाता का माखंड हा हो माझी आई म्हणायची की उखळ टाकताना आवाज येतो नाही तुझा मसाला वाटताना मसाला पाट्याच्या बाहेर जाता नाही ही जी शिस्त आहे तीच संगीतामध्ये ते एक अंगात भिनूनच जात की गंधार यमनाचा लावायचा आणि गंधार शुद्ध कल्याणाचा लावायचा म्हणजे काय हे लहानपणापासून आम्हाला शिकवल्या कारणानं त्याच्यानंतर मी पुढे जेव्हा त्याचा स्वरांचा विचार केला नॅचरली सा साजिक होतं की मी मग मा प्रत्येक रागामध्ये कुठलंच एकच गंधार वेगळा लागतो की बाकीचे स्वर पण वेगळे लागतात मग सप्तकातले स्वर वेगळे आणि रागातले स्वर वेगळे मग हा काय प्रकार आहे ह्या माझा मीच मग विचार करायला लागले असं तो म्हणजे समजा आपण निटिंग केलं ते नीटिंगमध्ये एक धागा दुसऱ्या धागा सारखाच असला पाहिजे ही जी शिस्त आहे ती शिस्त आमच्या गाण्यात प्रत्येक ठाई ठाई लागते प्रत्येक विषयालाही लागते किंवा असं म्हणतात की हे जे सर्व तुमच्यासारखे कलाकार असतात मनस्वी असे ते फक्त एकाच कलेमध्ये त्यांचं मनोविश्व गुंतवू शकत नाही त्यांना सर्व कला सर्व कलांमध्ये तेवढीच ते उत्सुकता तेवढाच कुतूहल तेवढाच रस हां तुम्ही तुम्ही टॅलेंटेड असला तर सगळंच करावं असं तुम्हाला वाटतं मी पण फास्टेस्ट रनर होती माझ्या स्कूलमध्ये बरं हां तेव्हा ॲथलेटिक असं सगळं करून झाल्यानंतर सुद्धा तो एक ज्याच्यासाठी तुम्ही जन्माला आलात तो आधीच ठरलेला असतो अशी माझी समजूत आहे म्हणून मी अतिशय सुंदर रांगोळी काढायची सुंदर कशिरे करायची सुंदर कपड्यावर पेंटिंग करायची अशा सगळ्या ह्या कला माझ्या संगीतामध्ये मला इतका उपयोग झाला त्यांचा की एक पेंटिंग करायची मी एक लाईन काढायची ही लाईन वाकडी तिकडे येता नाही म्हणजे त्याच्यामध्ये फ्लिकर येता नाही तर माझ्या सुरामध्ये फ्लिकर येता नाही असा त्या प्रत्येक गोष्टीचा संबंध मी माझ्या संगीताशी लावत गेले म्हणा किंवा मला तो दिसला म्हणा तेव्हा या सगळ्या गोष्टींचा मला माझ्या संगीतात फार फायदा झाला पण या प्रत्येक कलेचा आविष्कार खूप वेगळा आहे oh, चित्रामधला नृत्यामधला शिल्पामधला आणि तो संगीतामधला अगदीच वेगळा आहे म्हणजे संगीताचा प्रत्यक्ष मुळे कानाशीच संबंध आहे जसा चित्राचा नाही कवितेचा नाही साहित्याचा नाही शिल्पाचा कानाशी संबंध नाही नाकाशी संबंध नाही फक्त डोळ्यांशी म्हटला तर आहे तर त्याच्यामुळे त्या प्रकारच्या कलेचा आविष्कार आणि संगीतातला कलेचा आविष्कार याच्यामध्ये खूपच खरं म्हणजे फरक आहे जरी असला तरी सुद्धा प्रत्येक कला ही भावनिक असते एव्हरी आर्ट इज ए असं जर आपण ग्रीत धरलं तर ह्या प्रत्येक कलेमध्ये भावात्मकता आहे की नाही म्हणजे एक लाईन स्ट्रेट यायला पाहिजे का तर तो स्वेटरची जी डिझाईन आहे जी वीण आहे ती सुंदर दिसली पाहिजे म्हणजे सौंदर्य हा प्रत्येक कलेचा आत्मा आहे त्यामुळे मग संगीतामध्ये सौंदर्य हे कसं निर्माण होईल नाही पण संगीतामध्ये तुम्ही ज्यावेळेस सौंदर्य निर्माण करून त्याच्याद्वारे आनंद द्यायचा किंवा घ्यायचा प्रयत्न करता तेव्हा त्याच्या पाठीमागे तुमची एक वैचारिक भूमिका असते जे तुम्ही अनेक वेळा म्हटलेलं की त्याच्या पाठीमागे एक चिंतन असतं आणि ते चिंतन तो विचाराचा धागा प्रत्यक्ष मैफलीमध्ये किंवा जेव्हा केव्हा तुम्ही साधनेला म्हणून बसत असाल ते गाताना तो विचाराचा धागा त्या तुम्ही ज्याला इमोटिव्ह प्लेन म्हणता त्या भावात्मकतेवरती तुम्ही आणता कसा म्हणजे तिथे तुम्हाला स्कोपच नाही आहे बदलायला मैफलीमध्ये जसं एखाद्या चित्रकाराला कॅनव्हास त्याचं आवडलं नाही एखादं रेषा किंवा रंग तर कॅनव्हास काढून तो, तो फेकून देऊ शकतो मैफली जेव्हा तुम्ही आहात समोर हजार काय असतं की परफॉर्मन्स हे एक नाट्य आहे ही हे बेसिक तत्व आहे की राग हा या रागाला किती तरी वेगळेवेगळे रंग आहेत राग मेडिसिनल्स ह्याच्यासाठी राग नैसर्गिक संगीत कसं असतं त्याच्यासाठी रागाचे अनेक रूप आहेत म्हणजे रागाने रोग कसे बरे व्हावे असं बरं का तर ह्याच्यापैकी राग हा त्या रागामध्ये कोणता भाव आहे तो तो भाव जेव्हा आम्ही परफॉर्मन्समध्ये मांडतो तेव्हा जसं नाट्यप्रसंग एखादं नाटक असतं त्या नाटकाची आपण रिहर्सल का करतो कुणी कुठे केव्हा एंट्री घ्यायची कुणी कसे कपडे करायचे वगैरे वगैरे ह्याचा विचार आधी होतो आणि मग आपण नाट नाटक सिद्ध करतो तसंच सुद्धा आहे की रागाचा भाव काय आहे हे आपल्याला माहीत असतं कारण त्या स्वरांच्या वादी संवादी अनुवादी विवादी न्यास अपन्यास विन्यास वगैरे ही सगळी जी दहा लक्षणं आहेत त्याच्यावरून त्या, त्या रागाचा भाव आपल्याला समजू शकतो कळ की नाही त्याच्यावर आपण घरी मेहनत नको का करायला काय असतं आवाज तयार असला म्हणजे राग रंगतोच असा नव्हे रागामध्ये तो भाव प्रतीयमान होणं महत्वाचं असत या प्रतियमानतेचा अर्थ नक्की काय आहे हा मला वाटतं खरोखर श्रोत्यांना नीट समजून सांगायला पाहिजे कारण तो तुम्ही फार बार, बार, फार चांगला समजून सांगता पण मला असं वाटतं की त्या प्रतीयमानतेच्या मुद्द्याकडे किंवा त्या संज्ञेकडे किंवा ती, ती जी संकल्पना आहे ती मला इतकी प्रोफाऊन वाटली इतकी मूलभूत वाटली आहे चिंतनामध्ये तुमच्या संगीताबद्दलच्या आणि एकूण की तिच्याकडे वळण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया हा प्रतिमानतेचा मुद्दा जो आहे तो अनेक अनुभूतींना असा स्पर्श करणार आहे म्हणजे जे आपलं नाही ते पण आपलं आपल्याला भावतं अशा पद्धतीने तुम्ही सांगत होतात ही जी संवेदना स्वीकारण्याची रीत आहे तुमच्या मनाची ही म्हणजे तुम्ही कशी हे केली मनाला ट्रेन कसं केलं मनाला शिकवणूक कशी दिली हे हे शिकून नाही आहेत ही एक जाणीव आहे एक वाटणं आहे कुठलाही भाव आता समजा आपण काल बोललो ना त्याच्यातलं असं आहे की समजा शेजारच्या झोपडपट्टीला एखादा माणूस मेलं ती माणसं इथे रडत असतात आपण पाहतो आपणही रडतो त्यांच्याबरोबर पण एखाद्या कवी मनाला म्हणजे संगीतज्ञ हा कवीही असू शकतो कुठलाही कलाकार हा कवीच असतो मग ती कुठलीही कला असो कवी म्हणजे जो काव्य करतो काव्य म्हणजे एक प्रावाहिक अस्तित्व आहे म्हणूनच संतांनी सुद्धा बघा ज्ञानेश्वरी काव्य गेय आहे गेय म्हणजेच प्रावाहिक आहे तर तसं कवी मनाला की आमच्यासारख्या एखाद्या माणसाला तो जो भाव आहे तो खरा दुःखाचा भाव आहे फॅक्ट इट्स अ फॅक्ट पण त्याच्यातूनही त्याला एक सौंदर्य बघण्याची जी सवय असते त्याची त्याच्या अंतर्मनाला त्याच्यात एक कुठंतरी सौंदर्य दिसतं आणि ते सौंदर्य म्हणजेच प्रतियमान होणार तो भाव त्याच्यातून स्पॉन्टेनियसली त्याच्या मुखातून जे शब्द जातात किंवा जे सूर जातात ती प्रतियमानात असते अर्थात त्याच्यासाठी रससिद्धांताचा अभ्यास करायला हवा थोडासा आमच्या संगीतामध्ये रससिद्धांताबद्दल विशेष काही नाही आहे त्यामुळे मला साहित्यामधून रससिद्धांत काय हे शिकावं लागलं मी पुस्तक वाचली रससिद्धांत म्हणजे बाबा स्थायी काय विभाव काय आलंबन उद्दीपन काय संचारी काय सात्विक काय हे सगळे आमच्या रागाला लागू क प्रत्येक कलाला कलेची तत्त्व तीच असतात त्यांचे मार्ग वेगळे असतात पण डेस्टिनेशन एकच असतं ज्याला तुम्ही ब्लिस म्हटलं आहे ज्याला ब्रह्मानंद सहोदर असं म्हटलेलं आहे साहित्यामध्ये ते आज इतकी वर्ष मी त्याचा अभ्यास करते की माझ्या रागामध्ये हा विभाव अनुभव कुठून येतो कसा येतो कुठल्या सुरातून येतो माझी भाषा ही स्वरांची आहे शब्द आणि मात्रा यांची नाही आहे त्यामुळे आधी स्वरांचा अभ्यास करता करता सात स्वर मग पाच विकृत वगैरे वगैरे मग बावीस श्रुती वगैरे त्याच्याही पलीकडे एक त्याच स्वरांचं म्हणून विश्व आहे असं रागामधल्या भावाच्या सातत्याचा विचार करून गाताना समजतं तेव्हा हे श्रुती प्रकरण काय आहे किंवा हे एका सुरापासून दुसऱ्या सुरापर्यंत जात असताना मध्ये जे घडतं त्याचाही अभ्यास व्हायला पाहिजे म्हणजे नुसते सात आणि पाच बारा सूर आणि त्यांच्या बावी श्रुती असा अभ्यास करून भाव सातत्य येणार नाही भावसौंदर्य येणार नाही भावप्रवाह नाही तेव्हा भा, त्याच्या ते अंतर्गत का जे काही सूर आहेत जे थांबत नाही तरीही दिसतात जे थांबले नाही तरी त्याची जाणीव होते अशा काही स्वरांचा अभ्यास करताना एक कुठलाही वैश विशिष्ट राग घेऊन त्याच्यावर मेहनत करता करता त्याच्यातली काही काही ठोस रंग दिसतात आपल्याला किंवा जंक्शन्स दिसतात ही जंक्शन्स ह्या जंक्शनचा आम्ही परफॉर्मन्समध्ये उपयोग करतो म्हणजे म्हणजे असं की फ्रेजिस असतात रागामध्ये काही एक सांगणं असतं खरं म्हणजे गाणं हे बोलणं आहे मी तुम्हाला काही सांगणं आहे तो भावात्मक तुम्ही आणि भावात्मक मी असल्याशिवाय या सांगण्याला काही अर्थ नाही तेव्हा कम्युनिकेशन हे उगीच भावाशिवाय होत नसतं म्हणून या रागाचा भाव काय आहे याचा आधी अभ्यास करायला लागतो ते वादी सवारीवरून समजतं असं मी आपल्याला आत्ताच म्हटलं तेव्हा ह्या भावाचे फ्रेजेस काय बरं असतील कसे असू शकतील वादी असं समजा एखादा करुण रस आहे तर त्याचा वादी काही आपण गंधार असं समजलो तर त्याच्याशी हात मिळवणी करणारा तो त्याचा संवादी असतो म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणी साथ करणारा तो असेल तिथे आपण जाणार असा संवादी तर या वादी आणि संवादीचे स्वभाव काय आहे ते त्या रागाचा जो भाव आपल्याला एक अपेक्षित आहे किंवा जो आहे असं आपण धरून चालू त्याच्याशी जुळतात काय ह्यांचे स्वभाव बाकीचे अनुवादी स्वर असतात त्या अनुवादी स्वरांचा प्रत्येक स्वराचा स्वभाव वेगळा असतानाही त्या रागामधला जो भाव आहे त्याला प्राधान्य देण्यासाठी हे बाकीचे जे स्वरांचे स्वभाव आहेत म्हणजे स्वर आहेत ते त्याच्या स्वभावानुसार आपल्याला वळवतात असं असताना मग पै फ्रेझेस कसे येतील त्याचे ह्याचा अभ्यास करावा लागतो ह्या गोष्टी तोंडाने सांगून होत नाहीत ह्या प्रत्यक्ष गाव्याला लागतात तेव्हा त्याच्यातलं गोष्ट समजते किंवा त्याच्यातले काही फ्रेजेस आम्ही जंक्शन्स म्हणून वापरतो परफॉर्मन्समध्ये अहो असं आहे की नाट्यप्रसंग हा रिहर्सल केल्याशिवाय होत नाही आणि आम्ही राग परफॉर्मन्समध्ये मांडतो म्हणजे आम्ही रागनाट्य मांडतो त्या नाट्याला काही ठराविक गोष्टी तिथे आम्हाला सिद्ध करून दाखवायच्या असतात पण त्या नाटकाला एक संहिता असते किंवा चित्रपट दिग्दर्शन करणारे जे लोक असतात ते संपूर्ण सीन बाय सीन सगळं अगोदर विचार करून ठेवलेला असतो परंतु मैफलीमध्ये तुमच्यासारखे गाणारे शास्त्रोक्त गाणारे असा हे रागनाट्याला काही सेफ्टी मेजर्स आहेत आमच्याकडे म्हणजे असं की अर्थात हा फार मोठा विषय होईल पण शास्त्रीय संगीताची मैफिल म्हटली की राग त्याची अस्थायंत्रा मग त्याचा विस्तार मग बोल म्हणजे बोल आला बोलतान ताण द्रुत वगैरे वगैरे मध्ये अलीकडे बरेच लोक नोटेशन्स का वापरतात मला समजत नाही तेही एक अलंकार म्हणूनही वापरत असतील मी ते काही फारसं वापरत नाही कारण एकदा स्वर्ग ब बघितल्यानंतर पृथ्वी वर येण्याची मला इच्छा नाही म्हणून असो सो so, ही एक आपली सेफ्टी चौकट आहे पण ह्या सफ सेफ्टीमध्ये जे आपण कंटेंट्स घालतो ते रससिद्धांताप्रमाणे किती चुकीचे असतात याचा मी मला अभ्यास करावाच लागला पण हा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्या आईची प्रत्यक्ष मदत होत असे म्हणजे अभिव्यक्तीसाठी किंवा गोष्टी अशा असतात की तुम्हाला गुरु एका ठराविक अंतरावर नेऊन सोडतो त्याच्या पुढे तुम्ही जायचं असतं आता माझ्या आईचे पंचवीस शिष्य त्या पंचवीस शिष्याबरोबर ती जाऊ शकत नाही त्यामुळे एकदा चालायला शिकवल्यानंतर आई चे पंचवीस वर्षाच्या मुलाला चालवत नाहीत नसते त्याप्रमाणे आम्हाला पुढचं तुम्ही करा म्हणून आमचं कर्तव्य असतं पण आता ते सत्त्याण्णव वर्षाचे आहेत आणि तुम्ही सांगत होता की चार दिवसापूर्वी तुम्हाला एक कुठचं तरी याच स्मरण झालं नाही हो तर त्यांनी ते आत्ता सांगितलं असं कारण असं आहे की माझ्या आईने पैसा आणि नावासाठी गाणं केलंच नाही आणि तेच मला तिने शिकवलं मी तिच्या इतकी फार प्रगल्भ जरी नसले मला अजून जरी नावाची जरा थोडासा मोह होतो थो, थोडा पैशाचा मोह होतो परंतु माझी आई खरोखरच गाणं तपस्विनी आहे तिला खऱ्या अर्थानं गाणं तपस्विनी म्हटलेलं आहे लोकांनी मी त्याची आभारी आहे कारण त्यांनी बरोबर ओळखलं माझ्या आईला असं असतं की एक राग शिकत असताना आता उदाहरणार्थ एक दिवस मी खंबावती गात होते बरं का ती कुठेतरी स्वयंपाकघराती काम करत होती मला म्हणाली की येऊन मला म्हणाली तू उड्या का मारतेस एका सुरावरून दहाव्या सुरावर जायचं कारण काय उड्या मारून गाणं येतं का चांगलं वाटतं का गाणं आता असं आहे की ते गाणं <laughs> की जिथे उड्डाणं उपयोगाची नाहीत जिथे विनाकरण दोन दोन तीन तीन आवर्तन तू ताण घेतेस खरी परंतु किती वेळा दमसास तोडलास तू तू एक वाक्य बोलत असताना किती वेळात तोडते मग तेच इथे पाहिजे राग ही संगीत ही जर भाषा असेल तर भाषेची सगळी तत्व त्याला लागत असती पाहिजेतच त्यामुळे भाषेमध्ये जसा पूर्णविराम स्वल्पविराम वगैरे वगैरे अवतरण चिन्ह वगैरे असतात ते सगळं आमच्या रागामध्ये संगीतामध्ये पण आहे असं तिच्या शिकवण्यामुळेच मला कळलं पुढे जो मी माझा मार्ग पत्करला त्याच्यात मला हे स्पष्ट दिसलं की हे असं नाही आहे करुण रागाची चौकट आणि रसाच्या रागाची भावाची चौकट या दोन चौकटी वेगळ्या असल्याच पाहिजेत मग त्या काय असतील याचा अभ्यास करते हो मी अभ्यास काही संपत नाही हे आता तुमच्या ज्या मैफली मी ऐकलेल्या आहेत त्यात मी नेहमी असं जाणवलं आहे की, बस की जा तुम्ही बसलात आणि तंबोरे सुरू झाले आणि तुम्ही डोळे मिटता आणि मग समोर आहेत की नाहीत आम्ही समोर बसलो आहे की नाही हा काही तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नसतो आम्ही गौण असतो त्या अर्थाने आणि त्यावेळेला त्या पहिल्या पाच दहा मिनटातच ज्यावेळेला कधीकधी तुम्ही काहीच गात नाही फक्त तंबोरे चालू असतात त्यावेळेलाच तुम्ही आम्हाला तुमच्या त्या स्वरांच्या प्रवाहामध्ये घेऊन जाता असा आम्हाला अनुभव आलेला आहे त्यामुळे ती जी अनुभूती तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या रससिद्धांत आणि भाव हा म्हणजे आता समजा मला बागेश्री घायची तर बागेश्रीची वादी संवादी ह्याच्यावरून तो भाव साधारणपणे मला समजला सा आता हा सेफ्टी मेजर्स जे आम्ही तुम्हाला म्हणतो ते असं की एखाद वेळेला तो राग तो त्या भावामध्ये तुम्ही निमग्न होऊ शकता एखाद्या वेळेला काही गोष्टी अशा घडतात की नाही तुम्ही जाऊ शकत त्या फोकसमध्ये येऊ शकत नाही तो राग अशावेळी आम्हाला ही सेफ्टी मेजर्स बरी पडतात <laughs> म्हणजे किती ताना म्हणायच्या किती बोलालाप करायचे ताण कशी विलंबित कशी करू की थोडीशी थोडीशी वाढवून घेऊ शब्दांनी आलापी करू का काय करू हे सगळे सेफ्टी मेजर्स आहेत परंतु दॅट इज नॉट रिअल सिंगिंग ऑफ रागा आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं की इतकर की तुम्ही गौण नाही आहात तिथे तुमची शरीर गौण होतात तिथे मला तुमच्या आत्म्याशी भिडायचं आहे असा माझा आट्टाहास असतो हे तुमचं नातं तुम्ही प्रस्थापित तुमच्या बाजूनी करत असता किंवा केलेलं असतं हो कारण जो भाव मी गाते तो भाव सुरुवातीला जरी वैयक्तिक असला तेव्हा त्याचा विस्तार जेव्हा मी करायचा असं ठरवते तेव्हा त्याच्यातून एक साधारणत्व येतं एक सामान्यत्व येतं असं असतं की त्याच्या काही त्याचे काही टप्पे आहेत भावना भावनेर असं म्हणजे वैयक्तिकतेकडून वैश्विकरीकडे वैश्व वैश्विकतेकडे गेलं पाहिजे असं आम्ही शिकलो त्यामुळे ते वैश्विक तो भाव कसा होईल की जिथे तो तुमचाही नसेल माझाही नसेल त्याचं साधारणीकरण झालेलं असेल म्हणजे ते नथिंग बट ज्ञान आहे ते फक्त आणि ज्ञानाचा आनंद होत नाही असं एकही एक अस्तित्व या जगात नाही त्यालाच तुम्ही ते ब्लिस म्हणून म्हणत होता तोच ब्लिस आहे तोच परमानंद आहे क्षणभर स्वतःला विसरावं तेवढ्यासाठी माझी यातायात असते की घरी अभ्यास करून मी तो राग मांडताना असं व्हावं की माझाही नाही तुमचाही नाही पण एक अस्तित्व आहे त्या भावाचं जिथे कुठल्याही प्रकारचं कोणाच्याही मनात एनिबेशन नाही कोणाच्याही मनात जेलसी नाही काही नाही असं एक विश्व व्हावं निर्माण म्हणून मी अभ्यास करते तुम्हाला खूप सन्मान मिळालेत पण कोणत्याही सन्मानाचं ओझ तुमच्या खांद्यावर नाही आहे पण एका सन्मानाचा खरोखरच तुम्हाला एक प्रकारचा बहुमान वाटतो तो म्हणजे गानसरस्वती या सन्मानाचा बाकी आहेत काय नाहीत काय या गानसरस्वती या बहुमानाबद्दल तुम्हाला इतकी आत्मीयता का वाटते आत्मीयता वाटते याचं कारण असं की श्रृंगेरीचे जे भारती तीर्थस्वामी जे आहेत फार मोठे संत आहेत फार मोठे विद्वान अशा एवढ्या विभूतीने दिलेली पदवी ही माझ्या दृष्टीने जास्त महत्वाची आहे कारण मी आध्यात्मिक आहे बरं पण बाकीच्या पदव्या दिल्यानंतर मला काही आनंद होत नाही असं नाही आहे बिलकुल मला अतिशय आनंद होतो पण मला हेही माझ्या आईकडून शिकलेली आहे मी की हा आनंद हा इथे टिकणारा आहे तुझ्याबरोबर मी जाणार नाही खरं म्हणजे अशा या गानसरस्वतीबरोबर मी ह्या समोरासमोर कार्यक्रमात येण्यापूर्वी थोडा वेळ बराच वेळ स्वाखरा काढला अजूनही मला काढायला आवडेल आणि मला खात्री आहे श्रोत्यांनाही आवडला असता परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि निदान त्या संगीताची आणि किशोरी आमोणकरांची ओळख करून देण्याच्या दृष्टिकोनातनं इतका वेळ आपण त्यांच्याबरोबर घालवू शकलो आणि त्या इथे स्टुडिओमध्ये आल्या याच्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद थँक्यू